वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आईचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय आणि मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत कुज्जत घालतानाचा व्हिडिओ त्यांचा समोर आलाय. 2022 मध्ये पोलिसांनी पुरावा म्हणून हा व्हिडिओ शूट केला होता आणि हा व्हिडिओ आपण स्क्रीनवर पाहतोय. आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीचा सुद्धा व्हिडिओ होता, एक शेतकऱ्याला धमकावल्याचा, बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर आणखी एक नवा पूजा खेडकर यांच्या आईचा व्हिडिओ समोर आलाय. मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत. बालाजी, आपण पाहतोय हे प्रकरण नवीन नाहीये, मागे सुद्धा शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ आणि आता आणखी एक व्हिडिओ जो समोर आलेला आहे, काय अपडेट मिळतात या संदर्भात, कधीचा व्हिडिओ आहे हा? खेडकर यांचा जो शेतकऱ्यांचा व्हिडिओ आहे तो व्हायरल झाल्यानंतर खरं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर हा 2022 हा व्हिडिओ आहे. मनोरमा खेडकर यांचा जो ओमदीप नावाचा बंगला आहे, त्या बंगल्यासमोर मेट्रोचं काम सुरू होतं. त्यावेळेस काही मेट्रोचं साहित्य त्या ठिकाणी पडलेलं होतं. ते साहित्य घेण्यासाठी जे कर्मचारी आलेले होते त्यांना त्यांनी ही सगळी व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की अरेरावी केलेली आहे. उर्मट अशी भाषा मनोरमा खेडकर या व्हिडिओमध्ये वापरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मनोरमा खेडकर यांचा स्वभाव जो आहे तो असाच आहे का, असाही प्रश्न आहे. 2022 हा व्हिडिओ आहे. त्यानंतर खरं तर त्या आता फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. मात्र मनोरमा खेडकर यांचे वेगवेगळे जे करारनामे आहेत ते सातत्याने पुण्यात समोर येताना दिसत आहेत आणि त्यांचा हा दुसरा व्हिडिओ समोर आल्याने आता याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि मनोरमा खेडकर यांच्या या व्हिडिओवरून काही कारवाई करण्यात येते का ते पाहणं महत्वाचं आहे. श्रद्धा, हो बरोबर आहे बालाजी. त्यामुळे आता त्या पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा सुद्धा अजूनही शोध सुरू आहे आणि काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.